नमस्कार, स्वागत आहे कार्यक्रम टॅरो वाणी। मी केतना सेठ, सांगणार आहे आपल्याला साप्ताहिक भविष्यवाद दिवसाच्या माहिती व पॉझिटिव्ह टिप। तर सुरुवात करूया राशी मेषपासून। मेष राशीला ब्रोकन हार्टनं सुरुवात विथ आर्ग्युमेंट कार्ड आहे असं दाखवते की मनामध्ये शांतता नाही आहे, चिडचिड वाढलेली आहे, ईर्ष्या लोकांची तुम्हाला आणि तुम्हाला पण लोकांची झालेली आहे, दोन्हीकडनं आहे। आणि असं वाटतं की ह्याच्यावरती उपाय लवकर नाही केला तर आपल्याला त्रास होऊ शकतो। आणि खरी गोष्ट आहे, हार्टमध्ये प्रॉब्लेम येणे, BP वाढणे, शुगर वाढणे अशासारख्या गोष्टीला समोर जावं लागू शकतं। तुम्हाला या आठवड्यामध्ये कुणाबरोबर आर्ग्युमेंट करायची नाही आहे, आणि आर्ग्युमेंट झाली तर तुम्ही तरी ॲटलीस्ट मौन राहा। कारण कार्डमध्ये असं सूचना आहे की होणार असं तंतोतंत नाही, पण हे सरकमटन्सीस आलेले आहे। जर असे काही सरकमटन्सीस तुम्हाला आले तर तुम्हाला सावधानतेचा इशारा आहे। दुसरी गोष्ट, बिझनेसमध्ये तुम्हाला आत्ता अप अँड डाऊन थोडंसं जाणवेल या आठवड्यामध्ये, नाराज होण्याचं काही कारण नाही आहे। असं दाखवेल तुम्हाला की मला हा आता धंदा बंदच करावा लागणार आहे, माझा आता कुठं काही फ्युचरच नाही आहे। अजिबात तसा विचार करायचा नाही आहे, कारण फ्युचर तुमचं इथंच आहे, ह्याच कामामध्ये आहे। वृषभ राशी, वृषभ राशीला आपलं मान खाली झालेल्याचं कार्ड आहे असं दाखवते की कोणीतरी तुम्हाला झुकवायचा प्रयत्न करत आहे, आणि असं ईर्षेचा समोर तुम्हाला जावं लागत आहे। तुम्हाला माहीत आहे की समोरची व्यक्ती तुमच्याबद्दल काय विचार करत आहे, परंतु मन मारून पण त्यांच्याबरोबर रिलेशन गोड ठेवावे लागत आहे। आणि हे बँकेमध्ये बहुतेक सगळ्यांचा प्रकार असतो की मन मारून गोड ठेवावं लागतं रिलेशन जिथं कंपनीमध्ये काम असतं। तर तुम्हाला या आठवड्यामध्ये थोडंसं त्रास होण्याची शक्यता आहे। एकच उपाय आहे तुम्हाला की आपले शब्द तीरासारखे कुणाला लागणार नाही ह्याची काळजी घ्या। कारण तीर धनुष्यातनं एकदा बाहेर सुटलं परत धनुष्यामध्ये कमानीमध्ये येत नाही, तसं जर तुमची शब्द काही सुटली तर परत यायसाठी त्रास होणार आहे। ह्या आठवड्यामध्ये संयम जिभेवरती ठेवा, खाण्यापिण्यावरती ठेवा, आणि लवर्सबरोबर किंवा आपल्या पार्टनरबरोबर, वैयक्तिक पार्टनर, जीवनसाथी, संगिनीबरोबर वादविवाद होणार नाहीची काळजी घ्या। सॉरी म्हणून विषय संपवा, सॉरी म्हटल्यानं कोणी छोटं होत नाही। मिथुन राशी, भाग्यचक्र बदलण्याची वेळ आलेली आहे, सुस्ती आता कमी करायला पाहिजे। काही लोकांची सवय असते की सुस्ती फार आहे, विचार एवढे मोठे आहे की इथून बसून अमेरिकेमध्ये कोणाला तरी हलवू शकतात, परंतु कृतीमध्ये काहीच नसते, बेडवरनं खाली पण उतरत नाही। अशा लोकांना सूचना आहे, जेवढी स्वप्न मोठी बघतात अफर्मेशन पण एवढे मोठे द्या। काही असे विज्युअलायझेशन तुम्ही करा की ज्याच्यामुळे ते स्वप्न लवकर पूर्ण होणार। आणि ही प्रक्रिया मी मागच्या एपिसोड्समध्ये शिकवलेली आहे, पुन्हा ते एपिसोड्स बघा आणि तुम्हाला समजणं नसेल तर परत समजून घ्या की कसं विज्युअलायझेशन करायचं। तुमच्या आठवड्यामध्ये असं दाखवतं की भाग्यचक्र मोठ्या प्रमाणात बदलण्यासाठी 4 प्रकारची लोकं तुमच्या समोर येणार, चॅलेंजेस येणार, ह्या आठवड्यामध्ये पूर्ण करा। नवीन कोर्स ज्यांना काही शिकायसाठी बघा, पुस्तक पण आलेलं आहे, अजून वय तुमचं शिक्षणाचंच आहे, कुठेही तुम्ही मोठे झालेला नाही आहे, तर शिक्षण काही घ्यायचं असेल तर सुरुवात करायला हरकत नाही आहे। मग अब्रॉड जाण्याची संधीची जे लोक वाट बघतात त्यांना संधी समोर न आता येणार आहे। कर्क राशी, बघा वर्ल्ड कार्डच आलं, कर्क राशीला संधी आलेली आहे आणि त्यांची काही मुलं मुली आता अब्रॉडला शिकण्यासाठी, स्थिरतेसाठी किंवा प्रवासासाठी निघणार आहे। तंतोतंत होणार आहे त्यांच्या घरामध्ये की ज्यांची मुलांची अशी काही प्रक्रिया चालू आहे। आणि काही लोकांना असं पण होणार आहे की तिथं जाऊन आले आणि करमलं नाही, काही अडचण आली आणि परत पण यावं लागणार आहे,
दोन्ही आहे, मग तुम्हाला जशी जशी संधी आहे पूर्ण पडताळणी करून जावा तर नुकसान होत नाही आहे. घरामध्ये वास्तूमध्ये तुमच्या नवीन गॅजेट कार किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणं यायची वेळ आहे. जर कुणाचा वाढदिवस असेल या आठवड्यामध्ये तर तसं मोठं मान सन्मानाचा पण योग आहे. कर्क राशीला आठवडा खूप चांगला आहे. सिंह राशी, सिंह राशीला लवर्स कार्डनं सुरुवात आहे आणि थ्री ऑफ कॉईन्स आहे असं दाखवते की सगळं भर जे काय आहे ते पैशावरती आहे. साहजिकच आहे की सगळ्यांचाच भर सगळ्यांचं पैशावरती असतं. घराचं बजेट बिघडणार नाही त्याची काळजी पूर्णतः या आठवड्यामध्ये घ्यायची आहे. एक्स्ट्रा मनी आलेले आहे ज्यांच्या घरामध्ये, त्यांचं इन्व्हेस्टमेंट मौज मजेमध्ये करायचं नाही. हां, थोडा उपभोग तुम्ही घेऊ शकता, पण तुमची जर मुलं छोटी असेल, करिअर करायचे बाकी असेल, तर त्यांच्यासाठी काही तुम्ही म्युच्युअल फंड, SIP असं काही इन्व्हेस्टमेंट करा की ज्याच्यामुळं तुम्हाला त्याचा पैसा नंतर तुम्हाला दुप्पटीनं मिळेल. मुलांसाठी प्रोव्हिजन या आठवड्यामध्ये केलं तर नुकसान होणार नाही आहे. स्त्रियांना, गर्भवती स्त्रियांना सूचना आहे की तुमच्या वागण्या बोलण्या आणि चालण्यामुळे तुमचा फरक पडला आणि जर समोरची व्यक्ती नाराज झाली तर डिलेव्हरीला मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो. थोडंसं सगळं सांभाळून घ्या या आठवड्यामध्ये. कन्या राशी, कन्या राशीला हर्मिट कार्ड, टावर कार्ड, नंतर चॅरियट कार्ड, प्रवासाचं कार्ड आहे असं दाखवतं की आपला प्रवास एखाद्या ठिकाणी असा होणार आहे की ज्याच्यातनं संधी, अपॉर्च्युनिटी किंवा तुम्हाला मोठ्या प्रमाणात लक्ष्मी प्राप्ती होण्याचे चिन्ह आहे. किंवा तुमच्याकडे काही लोक प्रवास करून असे येणार आहे की ज्यांच्या माध्यमातून तुम्हाला पैसे मिळणार, त्यांना पण चार पैसे मिळणार. पूर्णतः आपला फोकस बिझनेस किंवा आपल्याला एक्स्ट्रा मनीवरती या आठवड्यात राहणार आहे. लोनलीनेस ज्यांना आलेला आहे, डिप्रेशन आहे, काम नाही आहे, ज्या लोकांना असं वाटते की आमच्या संध्या सगळ्या गेलेल्या आहे, आम्हाला काही रिझल्टच मिळालेले नाही आहे, त्या लोकांना एक सूचना आहे, रस्ता ओपन होणार आहे. तुमचा शोध संपलेला नाही, तुम्ही अजून पण शोध करा, अजून पण बारीकाईने लक्ष ठेवा, कुठं सर्चिंग करा, काम येत आहे. नाराज होण्याचं कुठलंही कारण या आठवड्यामध्ये नाही आहे. जिभेवरती आणि वाहनवरती संयम ठेवा. तुला राशी, तुला राशीला मून कार्ड आहे प्लस फ्रस्ट्रेशन कार्ड आहे असं दाखवते. पैसे हातातनं फटाफट निघायला लागलेले आहे आणि जे आपल्याला हवं किंवा जिथे इन्व्हेस्टमेंट करून फ्युचर बनवायचं आहे काही स्वप्न पूर्ण होत नाही आहे. होऊ शकते खूप लोकांच्या घरामध्ये मुली हट्टी असेल, मुलं हट्टी असेल, त्यांच्या काही मागण्या असेल तर त्याला पॅरेंट्स बळी पडतात आणि त्यांना खुश करण्यासाठी आपली साठवलेली रक्कम, बेसिक अमाऊंट किंवा आलेली लक्ष्मी पटकन हसत हसत देऊन टाकतात. हे तर आई वडील आहे ना, पण मुलाला एवढी जाण नसतं. ह्या आठवड्यामध्ये तसं काही तुम्हाला वाटेल की माझे कॉईन संपत आलेले आहे आणि मुलं आमची ऐकत नाही आहे, आम्ही त्यांना खुश करण्यासाठी अजून किती त्रास सहन करायचा, आणि हे प्रत्येक राशीच्या घरात असंच होत आहे. हे तर यांना आवर्जून आलेलं आहे. तर मी तुला राशीच्या लोकांनी आपलं बजेट सांभाळून एखादा निर्णय घेतला किंवा जो काय निर्णय महत्त्वाचा घ्यायचा आहे त्याला थोडा उशीर घ्या, 1 आठवडा 15 दिवस जाऊ द्या, त्याच्यानंतर प्लॅनिंग करा. वृश्चिक राशी, वृश्चिक राशीला असं वाटते की आपलं बोलणं तर तलवारीसारखं कायमस्वरूपी आहे, त्याच्यात काही बदल झालेला नाही आहे, पण आता
समोरची व्यक्ती पण तसंच बोलायला लागलेली आहे. म्हणजे तुमचं प्रतिबिंब तुम्हाला कोणीतरी दाखवायला लागलेलं आहे आणि त्याचा त्रास तुम्हाला व्हायला लागलेला आहे. जसं पेरलं तसं उगवणार आहे. वृश्चिक राशीच्या लोकांनी या आठवड्यामध्ये साधारणतः असं दाखवते की मनी लॉस, रिलेशनमध्ये कट आणि फॅमिलीमध्ये थोडंसं डिस्प्यूट होणार आहे. लक्षात ठेवा, सूचना आहे, तलवारीसारखं बोलणं थांबलं नाही तरी आता पुढच्या घटना असा घडतील की विच्छेदन सगळ्या तुमच्या फॅमिलीबरोबर होणार आहे. सगळ्यांच्या घरात होणार ह्याच्यातला भाग नाही, पण ज्यांचा स्वभाव आहे त्यांनी समजून घ्यायचं की माझ्यामध्ये ही खोड आहे, मी वृश्चिक राशीचा आहे किंवा आहे, तर तुम्ही समजून सुधारणा करून टाका. मनी लक आहे म्हणून आपलं सगळंच चालते असं कधी नसते. जिभेवरती संयम पाहिजे. धनुराशी. स्टार कार्डनं सुरुवात आहे. खूप वेळानंतर स्टार कार्ड आलेलं आहे. इतक्या राशीच्या रिडिंग केलं त्याच्यामध्ये स्टार कार्ड आलं नाही, धनुराशीला मात्र स्टार कार्ड आलेलं आहे. म्हणजे एक्स्ट्रा एफर्ट, एक्स्ट्रा मनी, एक्स्ट्रा बेनिफिट तुमच्या राशीला होणार आहे ह्या आठवड्यामध्ये. जर तुमचे तसे काही काम असेल, प्रयोजन असेल, प्रवासातनं काही मार्केटिंग असेल, एखादं एक्झिबिशन असेल, त्याच्यातनं तुम्हाला कमवायचं असेल, संधी चांगली आहे, करायला हरकत नाही आहे. आणि आपलं वेगवान घोडा कसा पळतोय ते तुम्ही बघत राहा. स्पीड या आठवड्यात चांगली येणार आहे. प्रवासाचे योग 100% पूर्ण होणार आहे. देवदर्शनाचा विचार असेल तर ते तीर्थक्षाणी तुमचं प्रवास 100% आहे. मकर राशी. मकर राशीला केलेल्या कामाची फलश्रुती ब्रोकन आर्ट आहे. ज्यावेळी ब्रोकन आर्ट येते त्यावेळी एक सूचना असते की तुम्ही एकतर स्वतःचं काम केलं, मी करू नका, माझ्यामुळे हे झालं, मी हे केलं, मीच मध्यस्थी केलं, माझ्यामुळेच हे सगळं झालं, बोलू नका, कामाला अपयश येणार. काही लोकांना सवयच असते. दुसरी गोष्ट, स्त्रियांचा अपमान या आठवड्यामध्ये घरामध्ये बाहेर काम करताना बरोबर असताना जर झाला तरी पण ब्रोकन आर्ट आहे ह्या आठवड्यामध्ये. ते पण काळजी तुम्हाला घ्यायची आहे की माझ्याकडून कोण स्त्री दुखवली जात नाही आहे. मग ह्याच्यामध्ये सर्वात मोठा भाग असतो तो आपला पार्टनरचा. कसंही करून या आठवड्यामध्ये त्यांचं मन जिंका, आपलं काम होणार आहे. आणि ह्या सगळ्या सूचना तुम्हाला असंच देत नाही आहे. काही लोकांना वाटत काय पण सांगतात, कार्ड बोलतात आणि तंतोतंत असं होतंय. थोडंसं या आठवड्यामध्ये जिभेवरती संयम ठेवलं, हार्टमध्ये प्रेमाचा स्त्राव ठेवा तर लोकांकडून आणि तुमच्याकडून लोकांना फायदा होणार आहे. कुंभ राशी. कुंभ राशी. कुंभ राशीला 2 of cups आहे, 5 of wands आहे, ब्रोकन आर्ट त्यांना पण आलेलं आहे आणि सन कार्ड आहे. म्हणजे तुमच्या कामाची प्रशंसा काही लोकांना बघवत नाही आहे, तुमचं काम काही लोकांना झेपत नाही आहे आणि तुम्ही पुढं गेलेलं काही लोकांना पोटात दुखत आहे. होऊ शकते, संसार आहे, काही पण होऊ शकते. सगळ्या प्रकाराची मानवी इथं राहतात त्यामुळे तुमच्याबरोबर असं होणं शक्य आहे, साहजिक आहे. तुम्ही सन कार्ड आलेला आहे असं दाखवते तुमचा पळण्याचा वेग, काम करण्याची शक्ती, परत काम करण्याची पद्धत जसं आहे तसं कंटिन्यू करा. प्रसिद्धी, पैसा, प्रतिष्ठा ह्या आठवड्यापासून वाढत आहे. एक्झिबिशन भरवायचं असेल, काही कामाच्या मार्केटिंग करायचं असेल, काही लोकांच्या मीटिंग्समधनं तुम्हाला फायदे होणार असेल, सेमिनार्समध्ये तुम्हाला काही चर्चा करायची असेल तर वेळ चांगला आहे. मोठ्या लोकांची गाठभेट, राजकारणामध्ये प्रवेश निश्चिंत आहे ज्यांची इच्छा. मीन राशी.
मीन राशीला सगळेच पेंटाकल कार्ड आहेत. तुम्ही बघू शकता की सगळे पेंटाकल कार्ड जेव्हा येतात तेव्हा पृथ्वी तत्वाचा भर वाढलेला आहे, म्हणजे स्थिरतेकडे कल आहे. आणि तुम्हाला पृथ्वी तत्व म्हणजे आपल्या घरामध्ये स्थिरता, लक्ष्मीचं स्थिरता, कामामध्ये स्थिरता, जॉबचं परमनंट होणे किंवा पैशामध्ये वाढ तर होताना दिसत आहे. दिवाळीचा पगार तुम्हाला मिळाला नसेल, काही सणावाराचा तुम्हाला खरेदी करायसाठी पैसे जमले नसेल, तर तुम्हाला आत्ता ते मिळण्याची पूर्ण वेळ आहे. उशीर का होईना पण मिळायला लागलेला आहे, आनंद घ्या. वास्तूमध्ये फर्निचर ज्यांचं डॅमेज झालेलं आहे, इथं असं दाखवते की छोटे छोटे इक्विपमेंट ज्यांचे डॅमेज झालेले आहे, तुटलेले आहे, तुम्ही त्याला मोळे मारून टिपून टिपून सरळ करून वागवले वाचवलेलं आहे आणि तसंच तुम्ही वापरत आहे, एक लक्षात ठेवा, अशा सगळ्या वस्तू तुमच्या घरात जर राहिल्या तर तुमच्या जीवनाला पण असंच वेग येणार. तुटत 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 मोळे मारत मारत तुम्ही पुढे जाणार. बदलायची वेळ आहे, बदलायची गरज आहे, तशी काय परिस्थिती असेल तर ते बदलणं गरजेचं राहील. आता बघूया आपण पॉझिटिव्ह टिप आणि वाढदिवसाची माहिती. तर वाढदिवस ज्यांचा आहे या आठवड्यामध्ये, त्यांना हे वर्ष कसं जाणार आहे आठवड्यापासून बघूया. नवीन वर्षाच्या शुभेच्छा कार्ड काय येतात बघूया. क्वीन ऑफ वँडनं सुरुवात आहे, प्लस एक जबाबदारीचं कार्ड आहे आणि असं दाखवते की तुम्ही ज्या जबाबदारी वर्षभरामध्ये आठवड्यापासून घ्यायचं ठरवलेलं आहे ती जबाबदारी पूर्ण करण्यासाठी तुम्हाला क्षमता, शारीरिक क्षमता वाढवायची गरज आहे. म्हणजे जिम, व्यायाम, कसरत, प्राणायाम वर्षभरामध्ये करावं लागणार आहे, आठवड्यापासून चालू करून टाका. मी आज करणार, उद्या करणार, ह्या मित्राबरोबर जाणार, त्या मित्राबरोबर जाणार, मैत्रिणी येत नाही म्हणून मी जात नाही, सगळं बंद करा. तुमचा वाढदिवस आहे, तुमचं नवीन वर्ष चालू होत आहे, तुम्ही सुरुवात करा. दुसरी गोष्ट, घरामध्ये तुमच्या पाण्याची काही स्थिती बिघडलेली आहे का बघा. नळ गळत आहे, लिकेजचा प्रॉब्लेम वाढलेला आहे, चोकअप तुमच्या घरामध्ये जास्त होत आहे. सिंक किंवा बाथरूम जिथं पाणीचं निकासी असते ती जागामध्ये जास्त दुर्गंध येत आहे का. वर्षभरामध्ये तुमच्या घरामध्ये राहूचा दोष तयार होणार आहे आणि ती पीडा तुम्हाला आजारपणामध्ये येणार आहे. परिस्थिती मी सांगितलेली आहे, त्या परिस्थितीमध्ये कुठलंही वस्तू असेल, स्थिती असेल, त्याला त्वरित रिपेअर करून घ्या, वर्षभरामध्ये तो त्रास होणार नाहीतर राहूजन्य आजार जे तुम्ही स्कॅनिंग केलं, तुम्ही काय सोनोग्राफी केली, डिटेक्ट होणार नाही पण आजारी तर असणारच आहे. हनुमान चालीसा, महामृत्युंजय मंत्र आणि गणपती अथर्वशीर्ष स्तोत्र हा जर पठण डेली केला, ऐकला, तर तुम्हाला फरक पडेल. आणि रामरक्षा स्तोत्र वाढदिवसाच्या दिवशी आवर्जून ऐका. आता आपण बघूया पॉझिटिव्ह टिप्स. पॉझिटिव्ह टिप्समध्ये आपल्याला दोन टिप देणार आहे. महत्त्वाची एक आहे रिलेशनशिपसाठी. आत्ता माझ्याकडे काही फोन्स येतात, काही बायकांचे किंवा काही जेंट्सचे पण येतात, ते लोक म्हणतात की आम्ही किती आमच्या परिवारासाठी केलं तर आमची फॅमिली, मंडळी किंवा आमचे घरचे आई वडील खुश होत नाही. आम्ही राब राब राबतो, आमचे काम आम्ही झाप धापटीनं वाढवतो, काही कर्ज आहे ते आम्ही घरामध्ये भागवतो आणि तरीही घरात शांतता नाही. मग ह्याचे कारण आणि उपाय काय? कारण सिंपल आहे, घरामध्ये तिखटपणा, मंगळचा प्रभाव जास्त असेल, तुमच्या घरामध्ये तिखट खाण्याची जास्त सवय असेल, नॉनव्हेज जास्त शिजत असेल, रक्ताचा प्रमाण जास्त असेल तुमच्या घरामध्ये शिजण्याचा, तर हा त्रास होणारच आहे, नातेसंबंध बिघडणार. कारण रक्ताची नाते रक्त शिजल्यानंतर बिघडतात. तिखट ज्यांना खायची सवय आहे त्यांचा बोलण्यामध्ये पण तिखटपणा, अन्न असा ओढकार आपण जसं म्हणतो तसं ते येणार आहे. आणि स्त्रियांनी जर घरामध्ये लाल भडक कपडे जास्त वापरले सणावाराला आणि एखाद्या दिवशी आठवड्यातनं ठीक आहे, परंतु भडक कपडे घरामध्ये जर जास्त वापरले त्याच्यात प्रखरशानं लाल कलर, तर वादविवाद शक्य आहे.
हे शोध आहे आणि याच्यामुळे होतं पण. मग जेंट्सला असं वाटतं की आमच्या घरात ही परिस्थिती आहे, तर तुम्ही त्यावेळी लाईट कलरचे कपडे, लाईट कलरचे पडदे, लाईट कलरच्या बेडशीट आणि तुमच्या घराचा रंग पण लाईट कलर करून घ्या. काही वॉल एकदम लाल भडक, ऑरेंज, हिरव्या, पिवळ्या, कसंही रंगकाम करतात. वास्तूला अनुसरून तर काय नसते, नुसतं त्यांना एक वॉल काहीतरी अलग कलर करायचा असतो. करावं पण एवढं पण भडक नको की जे डोळ्याला दिसताना त्रास होणार आणि मग ती घरातली एनर्जी त्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात बिघडते. लाईट कलर, सौम्य कलर जर तुमच्या वास्तूमध्ये असेल, सौम्य कपडे कलर पडदे असेल, तर ह्या घरामध्ये वादविवाद कमी होतात. मग ह्या परिस्थितीमध्ये व्हाईट कलरचा वापर, ग्रीन कलरचा वापर, पालेभाज्याचा वापर, पाण्याचा वापर, चांदीच्या ग्लासमध्ये पाणी पिणे हे सर्वात शुभ वापर आहे. जेव्हा डोकं गरम सगळ्यांचं असतं, प्रत्येकाला जर चांदी परवडत नसेल तर तुम्ही तुमच्या पिण्याच्या पाण्यामध्ये 5 गुमती चक्र टाका. शांत होत आहे पाणी आणि ते पिल्यानंतर ती व्यक्ती पण शांत होते. करून बघा. दुसरा उपाय धन स्थिर करण्यासाठी, जे आता आपल्याकडे थोडं बचतीचं धन आहे, धन आपल्याला मिळालेलं आहे, आपण कमवलेलं आहे, आपल्या घरामध्ये आता कुठून आलेलं आहे, वडिलोपार्जित जमिनीमधनं आलेलं आहे, तर तुम्हाला त्या धनाचा स्थिरता कसा करायचा, तर तुम्ही एकतर डिपॉझिट करून व्याजावरती लावून किंवा म्युच्युअल फंड किंवा अशा ठिकाणी गुंतवणूक तुम्ही धन वाढवू शकता. परंतु काही कॅश आहे, समजा 10,000, 20,000, 25,000 ह्याला काय तुम्ही एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही, तर ते धन घरामध्ये खर्च होऊ नये, स्थिर राहावं आणि तिजोरीत त्याच्यामध्ये वाढ व्हावी, तर त्या तिजोरीमध्ये तुम्हाला काय ठेवायचं. दिवाळीत खूप सारे प्रयोग यूट्यूब हे सगळं बघून झाले असणार आहे, तरी पण एक सिंपल प्रयोग मी सांगते. मोरपंख, गुंजा, 5 कवडी आणि 11 गोमती चक्र. मोरपंख, गुंजा, 5 कवडी आणि 11 गोमती चक्र आणि त्याच्याबरोबर पिली सरसो, मस्टर्ड सीड्स, हे जर तुम्ही एक पोटली करून त्या तिजोरीमध्ये जिथं आता थोडंसं धन राहिलेलं आहे, जे तुमचं बचतीचं आहे घरामध्ये ते लागणार आहे आणि आपल्याला थोडं मनाला शांत वाटतं की माझ्याकडे एवढे पैसे आहे, तर ते खर्च होऊ नये, चांगल्या मार्गी वाढ व्हावी, त्या वस्तू तिथं ठेवा. एक छोटासा मिरर, पैसे जिथं ठेवता त्या पैशाला छोटासा मिरर बरोबर ठेवा, त्याच्यामध्ये ते पैसे डबल दिसू दे आणि बघा. नैऋत्य कोपरा तिजोरीचा असतो, धन ठेवायचा असतो, स्थिरतेचा असतो, तर तिथं तुम्ही धन साठवलं, तिथं मांडणी केली आणि तिथं या सगळ्या वस्तू ठेवल्या तर तुम्हाला फायदा होतो. आणि काही चमत्कारिक सिद्ध पोटल्या असतात जे तुम्हाला कोणी सिद्ध करून दिलं आणि ती पोटली जर तुम्ही त्याच्या ठिकाणी ठेवली, त्याच्यामध्ये आणखीन औषधी वनस्पती वगैरे असतं जे धनाच्यासाठी असतं, ते तुम्ही जर मिळवली आणि ठेवली, आमच्याकडे पण मिळतात, तर तुम्ही ते धन वाढवायसाठी आणि टिकवायसाठी वापरू शकता. कार्यक्रम कसा वाटतो तुमच्या प्रतिक्रिया द्या, कॉमेंट्स लिहा, लाईक शेअर करा आणि तुम्हाला काही समस्या असेल तर तुम्ही मला पर्सनल विजिट पण करू शकता, माझ्या ऑफिसवरती येऊन भेटू शकता, दिलेल्या नंबरवरती अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. तर प्रतीक्षा करा कार्यक्रम टॅरोवाणीची. धन्यवाद. नमस्ते.